आपल्याकडे लग्न असू दे, मुंज असू दे, डोहाळे जेवण असू दे, बारसा असू दे, वास्तुशांती असू दे, नाहीतर नोकरीत प्रमोशन असू दे, कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी सुद्धा भेटवस्तू देणं घेणं होतंच. आणि भेटवस्तू देणं घेणं कुणाला आवडत नाही. आपल्यालाही आवडतंच जर आपल्याला भेटवस्तू मिळाली तर, हो की नाही? पण त्याचबरोबर भेटवस्तू देताना मात्र आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आणि काही वस्तू अशा आहेत ज्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका. कोणत्या आहेत त्या वस्तू? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या तुम्ही भेटवस्तू म्हणून कधीही देऊ नका. त्यामागे कारणंसुद्धा आहेत. आता त्यातलीच एक वस्तू आहे, देवाचे फोटो आणि देवाच्या मूर्ती. हे खूप सर्रास आहे की आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर देवाचे फोटो आणि मूर्ती दुसऱ्याला भेट म्हणून देतो. पण लक्षात घ्या, देवाच्या फोटोंचा आणि मूर्तींचा योग्य तो आदर झाला पाहिजे, योग्य प्रकारे त्यांची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. जर समोरच्या व्यक्तीकडे ती होणार नसेल तर हा त्या देवाच्या मूर्तींचा आणि फोटोंचा अपमान आहे. तुम्ही एखाद्याला भेट म्हणून एखादी देवाची मूर्ती दिली, पण समोरच्याकडे जर खूप फोटो आणि मूर्ती आधीच असतील तर या मूर्तींचं आणि फोटोंचं काय करायचं असा त्याला प्रश्न पडतो. मग कुठेतरी कपाटात, कुठेतरी अडगळीत त्या ठेवल्या जातात, त्याच्यावर धूळ बसते आणि हे नक्कीच चांगलं नाही. यामुळे देवतांच्या फोटो आणि मूर्तींचा अपमान होतो. म्हणूनच त्यापेक्षा तुम्ही देवतांचे फोटो आणि मूर्ती भेट म्हणून देण्याआधी समोरच्याला विचारा की त्याला त्या गोष्टींचा उपयोग होणार आहे का, त्याला त्या हव्या आहेत का. त्याच्याकडे त्या नसतील तर जरूर तुम्ही त्या त्याला भेट म्हणून द्या. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यामध्ये येतात धारदार वस्तू. समजा एखादी गृहिणी आहे, तिच्याकडे काही कार्यक्रम आहेत, तर तुम्ही तिला चॉपिंग सेट गिफ्ट केलात, पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे धारदार चाकू गिफ्ट केलेत, तर हे निश्चितच चांगलं नाही. कात्री, चाकू, तलवार अशा प्रकारच्या कोणत्याही धारदार वस्तू वास्तुशास्त्रानुसार कुणालाही गिफ्ट करू नयेत. तसंच आहे ज्वलनशील पदार्थांचं सुद्धा. ज्वलनशील वस्तू सुद्धा दुसऱ्यांना भेट म्हणून देऊ नये. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये संघर्ष वाढतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो. काही लोक पाण्याशी संबंधित वस्तू भेट देतात, जसं मत्स्यालय, धबधबा इत्यादी. हे सुद्धा चांगलं नाही, कारण पाणी आणि त्याच्याशी संबंधित वस्तू भेट दिल्यास तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागू शकतं. आता नोकरी करणाऱ्या लोकांना त्याच क्षेत्राशी संबंधित वस्तू त्यांच्या सहकाऱ्याला भेट देण्याची सवय असते. असं करू नये, त्यामुळे व्यवसाय, नोकरी इत्यादीमध्ये अडचणी येऊ लागतात. फेंगशुई या वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जर तुम्ही रुमाल भेट म्हणून देत असाल तर ते चांगलं मानलं जात नाही. कोणत्याही शुभप्रसंगी कोणालाही रुमाल भेट म्हणून देऊ नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि परस्पर संबंध बिघडतात. त्याचबरोबर पेन सुद्धा कोणालाही भेट म्हणून देऊ नका, त्यामुळे तुमचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. घड्याळ तर अगदी सामान्य आहे, कोणीही घड्याळ कोणालाही भेट म्हणून देत असतं, पण घड्याळ सुद्धा भेट म्हणून देऊ नये. पण तुम्ही आता म्हणाल, हे देऊ नका ते देऊ नका मग द्यायचं तरी काय? जर एखाद्याने नवीन घर बांधले असेल आणि त्याचे उद्घाटन असेल तर त्याला हत्ती किंवा हत्तीची जोडी भेट म्हणून द्या. घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यासाठी 7 पांढऱ्या धावत्या घोड्यांचे चित्र देणे सुद्धा फायदेशीर ठरते. घरातील महिलांना कपडे, दागिने तुम्ही भेट म्हणून देऊ शकता, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. Thank you.